सियाराम, जय सियाराम। महाराष्ट्रात लव जिहाद कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज जळगाव शहरामध्ये मोटारसायकल रॅलीचं आयोजन हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आलं होतं। हिंदू जनजागृती समितीतर्फे 25 डिसेंबर रोजी जळगाव येथे हिंदू सभेचं आयोजन देखील करण्यात आलंय। त्याच पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरात ही भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही लव जिहाद कायदा लागू करण्यात यावा, हिंदू भगिनींना धर्मांतरापासून त्याचप्रमाणे जिहादींपासून वाचवण्यात यावं, यासह विविध विषयांवर जनजागृती करीत या मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगाव शहराच्या विविध मार्गावरून ही रॅली मार्गस्थ झाली। भगवाधारी तरुणांनी या रॅलीत आपला मोठा सहभाग नोंदवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालंय। हिंदू राष्ट्र की करत तयारी, हिंदू राष्ट्र की करत तयारी। हाँ नमस्कार, जय श्री राम। हिंदू जनजागृति समिति की ओर से भव्य वाहन फेरी का आयोजन किया गया। इसका उद्देश्य है कि देश में जो लव जिहाद की घटनाएं हो रही है वो बंद हो जाए, लव जिहाद विरोधी कानून लागू हो जाए, महिलाओं की सुरक्षा हो। हिंदू और हिंदुस्तान में आज हिंदू महिला सुरक्षित नहीं है, जगह जगह उनको काटा जा रहा है, मारा जा रहा है, लव जिहाद में फंसाया जा रहा है, वो सब रुकना चाहिए। इसके लिए 25 दिसंबर को जीएस ग्राउंड में हिंदू राष्ट्र जागृति सभा है और उसी के निमित्त ये वाहन फेरी का आयोजन किया गया है। हाँ जय श्री राम। आज इथे जळगावमध्ये 25 डिसेंबरला परवा रविवारी जी सभा होणार आहे त्या सभेच्या निमंत्रणासाठी वाहन फेरीचं आयोजन केलेलं गेलं आहे। या सभेचा मुख्य उद्देश तो म्हणजे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणं, कारण आज भारतामध्ये बहुसंख्य हिंदू असताना हिंदूंच्याच माता भगिनी असुरक्षित आहे। लव जिहादच्या भस्मासुरामध्ये एक एक करत आता तर मुलींची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यापर्यंत या जिहाद्यांची मजल गेलेली आहे। तर त्यांच्या दृष्टीने एक त्यांच्यावर धाक निर्माण व्हावा एवढंच नव्हे तर लव जिहादपासून हिंदू महिलांना पूर्णपणे सुरक्षा मिळावी यासाठी आता सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आता आवाज उठवला पाहिजे। ह्याच मागणीसाठी ही सभेचं आयोजन आहे आणि त्याच्या पूर्वार्धासाठी, त्याच्या निमंत्रणासाठी आज इकडे वाहन फेरीचं आयोजन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। तुम्ही पाहू शकता मागे या वाहन फेरीच्या दृष्टीने वाहनं उभी आहेत आणि आम्ही पूर्ण जळगाव शहरात निमंत्रण देऊन परवाची सभा ही जोरदार होणार आहे आणि यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा होऊन लव जिहाद मुक्त भारत करण्यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।